तर नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे सगळ्यांचं व्हिडिओ बघायला आलाच आहे तर व्हिडिओला एक एक लाईक करा प्लीज तुमच्या लाईकची मला आत्ता सध्या खरंच खूप गरज आहे त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा एक एक आणि शेअरसुद्धा करा तर आता माही बघा व्हिडिओ काढती मी बाहेर झोपलेले होते ज्या दिवशी मला सलाईन लावायला न्यायचं होतं ना आणि त्या दिवशीची ही गोष्ट आहे मी तुम्हाला दाखवते माहीनं मी बाहेर झोपलेले असताना माहीनं स्टँडला मोबाईल लावून व्हिडिओ केला आहे आणि म्हणली मम्मी मीसुद्धा तुझं काम करणार आहे तर तिने बरोबर व्हिडिओ लावला मी जशी व्हिडिओ लावते तसं तिनं ती तर कॅमेरा पकडते ही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मोबाईल कसा कॅमेरा पकडती न हालू देता एकदम छानपैकी व्हिडिओ काढती तसंच तिनं ही पण व्हिडिओ केला स्टँडला लावायचा माहीला सांगायलासुद्धा आता नाही गरज पडत आहे माही म्हणली मम्मी माझी पण कामं म्हणली यूट्यूब फॅमिलीला सगळ्याला दाखवायची की मी काय काय काम करते काय काय नाही करत तर बघा तिनं अगोदर सगळा पसारा आवरला जशी मी आवरते तसं म्हणतात ना मुलगी आईचंच गुण घेते तर तसं माही माझ्या बाळानं सगळं गुण घेतलंय तिला स्वच्छता आवड आवडती आणि तिला आवडाय पण लागली तर माहीनं बघा झाडू मारला सगळा अगोदर पसारा सगळं घर आवरलं मग झाडू मारला भांडी सगळी तिथं घासायला टाकली आणि माही बाळ माझं भांडी घासायला लागलंय पण आता ते पहिल्यांदाच बघा एवढी एवढी मोठी भांडी कधी मधी चहाची ह्याची भांडी घासत होती ती पण आता एवढी मोठी भांडी घासायची मला पण माहीत नव्हतं ती नेमकं काय करते कारण की मी माझ्याच धुंदीत होते मला काहीच समजत नव्हतं मला धड उठता येत नव्हतं झोपता येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं असली माझी अवस्था झाली ती म्हणजे सहन व्हायना आणि सांगता येईना काय काय होतं ते पण म्हणजे एवढीही झालती आणि मग त्या दिवशी माही स्वतःच मनाने हे केलं आणि त्या दिवसापासनं माझं बाळ एवढं हुशार झालं आहे ना लय हुशार झालंय म्हणजे न सांगता मदत करते कामात माही बाळ माझं मला कामात मदत करते विणी घालायला मदत करते हाताला सुई आहे तर विणी घालून देते भांडी घासून ठेवते पसारा आवरून ठेवतो ही जेवलेली चहाची आणि पोहे केलं होतं मी मला म्हणजे जसं हाताला येईल तसं मी पोहे पण केलं होतं बघा आणि ती पोह्याची त्याची भांडी आहे तर चहाची ह्याची बाकी सायपाक तर चपाती सा पण लाटायला येत नाही आणि पीठ पण मळता येत नाही आम्ही बाहेरनं जेवण मागवत होतो तर तिनं हे काम केलेलं ती म्हणत होती मम्मी मला यूट्यूबला व्हिडिओज वाढायचा आहे तर कसं आहे माहिती आहे का कमेंट आणि रिप्लाय मी कुणालाच देऊ शकत नाही पण माझी एवढी अपेक्षा आहे की तुम्ही मला आता खरंच मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि मला सगळ्यांनी सपोर्ट करावा अशी मी अपेक्षा ठेवते तुमच्या सगळ्यांकडनं कारण की आता तुम्हाला तर माहिती आहे मी तुम्हाला डॉलरचं आहे जर पण मी दाखवून तुम्हाला लवकरच माझं हाताची सोय काढली का नाही की मी तुम्हाला ती पण दाखवेल की मला किती पैसे आहेत आणि मला किती पैसे ना आणि खरंच सांगू का नवरा देवासारखा आहे आणि लिकरू माझं सोन्यासारखं आहे म्हणून माझं आयुष्य आहे ना तर माझ्या आयुष्यात आणि माझ्या जिंदगीत खरंच काहीच अर्थ नव्हता मी मला एका ताईची कमेंट पण होती की कोमल तू घरच्यांसाठी स्वतःच्या अपेक्षा आणि ही दाबून ठेवते हो तर हो खरं आहे ही, ही कारण की मला आहे ना तुम्हाला खरंच सांगते मला कुणाला त्रास द्यायलाच आवडत नाही अजिबात कारण की माझ्यामुळं जा जर कुणाला त्रास झाला तर त्याच्यात डबल मला त्रास होतोय म्हणून मला कुणाला त्रास द्यायला आवडत नाही पण कसं माहीत आहे का म्हणजे ही सुई आहे ना जसं मी यूट्यूब चॅनल चालू केलं ना तुम्ही बघताय मला तसं मी कधी माझी आता बखनण्यात तर जात होते पण महागारी लगेच येत होते एवढी नव्हती मी आजारी पडत पण मी ह्या वेळेस जास्त आजारी पडली आणि म्हणून मला ही सुई लावायची बारी आली तर बघू आता मी मला मी खरंच सांगते तुम्हाला मला ना वॉशिंग मशीन घ्यायची खरं पण मी आता यूट्यूबच्या पैशातून घेणार आहे वॉशिंग मशीन पण पण मला तुमचा तेवढा सपोर्ट पाहिजे आहे ती सुद्धा कारण की आता मी जेवढा माझा यूट्यूबचा पेमेंट झालेला होता तेवढा मी आपलं घर खर्चाला काय आणि बाहेरचं बाथरूमला आणि बाथरूम ही तयार करून माझं आता काहीच नडत नाही आणि त्यामुळं आता तुम्ही म्हणतायच वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन तर ती पण मला यूट्यूबच्याच पैशातून घ्यायची कारण कारण कसा माहिती आहे का माझा नवरा रिक्षावर जातो आहे रिक्षाचं जेवढं भाडं येईन तेवढं प्रपंचालाच पुरत नाही आणि त्याचं कसं असतंय कधी लक असती कधी लक नसती लकवरचं लग काम असतंय कोण रिक्षा चालवत असेल तर त्यांना माहिती आहे कारण की जर शिटं जर नसली तर रिक्षाचा काय काय दिवशी तर धंदा पण होत नाही त्यामुळं ते तेवढं प्रपंचाचं आहे तर मी माझ्या नवऱ्याला माझ्या अजून कुठं सांगू सांगा की म्हणजे मला हे पाहिजेल आणि मला ते पाहिजेल मग असंच म्हणायचं म्हणल्यावर त्या तरी काय करायचं घरातलं भागवायचं का माझ्या इच्छाच पूर्ण करत बसायचं म्हणून मी त्यांना काहीच नाही सांगत जेवढं माझ्या माझ्याकडे आहे तेवढं मी करते आणि माझ्याकडं आहे म्हणजे मी जेवढं असेल तेवढं त्यांना पण माहिती आहे काय असतं काय नसतं सगळं म्हणजे सगळा हिशोब बिशोब सगळं तीच ठेवते ते सगळे हजं नेणं अन्न करणं सगळं तीच करते त्यामुळे त्यांना सगळ्याच गोष्टी माहीत असतात तर बाई बाळानं सगळी भांडी घासून काढलेली आहेत आता आणि बसलंय थकतंय थकतंय थक लय परत भांडी घासतं आहे त्याचं वय पण नाही तेवढं पण आता करतंय काम ती तरी पण हसत खेळत कॅमेराकडं बघत बघत काम करते तिने बरोबर जिथं पाहिजे तिथं कॅमेरा लावलेला आहे आणि माई आता शाळेत गेलेली आहे म्हणून मी हा व्हिडिओ एडिटिंग करते नाहीतर माई तुमच्याबरोबर बोलली असती माहीला बोलायला आवडत होतं तुमच्याबरोबर माझी मम्मी आजारी असतानासुद्धा मी भांडी कशी घासली काय केलं खरंच मी सांगते की एक तरी मुलगी असावी पोटाला कारण की मुलीशिवाय माया नाही ह्या जिंदगीत मुलीला जेवढी माया आहे ना तेवढी खरंच मी सांगते माया नसेल कुणालाच मुलगीले माया करू शकते आईवर आणि माझी काळजी स परमेश्वराला पण होती म्हणून माझ्या पुटी एक मुलगी दिली आणि ही भांडी आहेत ती मी सकाळची आहेत तर ही रात्रीची नाश्ता ही केलेलं हॉटेलचं जेवण ही आणलेलं आणि ती वतून काढलेल्या भाज्या ही मी घास्या ही सलाईनचा हात घेऊन कारण की माझा पण नाहीलाच होता आणि माहीच्या पप्पांनी तर कधी असली कामं केली नाही जसं माझं लग्न झालंय तसं त्यांनी असली कधी कामं केली नाहीत झाडू मारायचा कपडे वाळायला टाकायची माझ्या हाताखाली द्यायचं ती वेगळं झालं पण ही भांडी कुंडी असलं घासायचं त्यांनी कधीच केलं नाही त्यामुळे मी पण त्यांना कधी नाही सांगितलं त्यांना म्हणलं होतं पण ती म्हणलं खरंच कोमे तुला सांगतोय की मला असली भांडी घासायलाच येत नाही तर ओक तू घास किंवा राहू दे नाहीतर ओक पूरगी घासल पण तुम्हीच सांगा माहीला तरी मी किती त्रास देणार ना आणि त्या शिस्टरला मी त्यामुळे सुईवरती लावायला सांगितली होती त्या सिस्टरला म्हणलं थोडं तरी म्हणजे मला माझं काम करता येईल म्हणलं भांडी ही असतात म्हणलं थोडीफार घासावं लागतात म्हणलं ती तर त्या सिस्टर म्हणल्या काय हरकत नाही म्हणल्या फक्त पाणी त्याच्यात जाऊ देऊ नका तुम्ही घासली भांडी तरी चालते आणि त्या हाताची जास्त हालचाल करू नका म्हणल्या तर मी पण मग त्या हाताची हालचाल नाही करते फक्त तो हात आहे ना आजच्या तसा धरला आहे आणि मनगटाच्या पुढंच मी फक्त त्याला म्हणजे असं वाकवते ही करते तर म्हटलं एवढी भांडी घासून घेते कारण तुम्हाला खोटं नाही सांगत खरकट्या भांड्याचा ठेवला ना आव वास सुटतो आहे आणि त्याच्यातून म्हणजे खरकट्या भांड्याचा वास सुटला म्हणजे निगेटिव्ह एनर्जी पैदा झाली की परत आपणच आजारी पडतो त्यामुळं मग मी म्हटलं नाही मी घासते एवढी भांडी आणि तेवढी भांडी ही घासली त्यांनी तेव्हा का माळवंही आणल्याला सगळं खराब झालं आहे काहीसुद्धा चांगलं नाही राहिलं कारण की मी काहीच केलं नाही घरात बाहेरूनच मागवत्यात बाहेरूनच आणत्यात सगळं तर त्यासाठी आणि माहीनं आधीच तुम्ही बघितलं माहीनं किती भांडी घासली होती संध्याकाळची आणि ही होती दिवसाची भांडी तर मी दवाखान्यातून आले आणि मला म्हणजे सलाईन ती काढलं होतं रात्रीची ही भांडी घासली माहीनं आदल्या दिवशीची घासली होती आणि ही संध्याकाळची दुसऱ्या दिवशी सकाळ भांडी घासलेली आहे बघा तर तुम्हाला माहितीच आहे मी रात्रीचा व्हिडिओ टाकला होता व्हिडिओ मला जसा टाईम भेटेल तसा टाकते तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओ टाकते व्हिडिओ पण म्हणजे असंही होत नाही तर चला आता एवढी मी भांडी घासून घेते आणि सगळ्यांच्या कमेंट मला माही वाचून दाखवते बरं का की मग ह्यांनी ही कमेंट केली त्यांनी ती कमेंट केली पण कदाचित माही लाईक पण करतील पण करताना आता हे दोन एवढ्या व्हिडिओना तर माहीनं काहीच नाही केलेलं तर आता मी एवढी भांडी घासते हळूहळू थोडीशीच भांडी होती खाल्ल्या पिल्लेलीच होती फक्त आणि त्यामुळं म्हणलं घासून घेते एवढी आणि परत आता आंघोळ ही करून सलाईन लावायला परत आणखीन जायचे दवाखान्यात ये करतोय जर ॲडमिटच डॉक्टर हवा म्हणलं होतं पण ॲडमिट व्हायचं म्हणलं की नाईटचं ह्या जर जास्त पैसे घेतात त्यामुळं मग मी म्हणलं की आम्ही रात्रीच्या आमचा आम्ही घरी जातो आणि दिवसा येतो आम्ही आता ती करायची आणि परत आणखी दवाखान्यात जायचं तर चला पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायलाच भेटेल आणि कसा आहे कसा नाही ती तर नक्कीच बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर खरंच व्हिडिओला लाईक करा एक एक लाईक करा कारण की तुम्ही मी बघते तुम्ही असं दुसऱ्यांचं व्हिडिओ कसं जरी टाकलं तरी त्या व्हिडिओना व्ह्यूज येतात आहे सहा सहज एका जागेवर जरी बोललं तरी व्ह्यूज येतात पण आम्ही अपंग माणसालाच का काम करून व्हिडिओ टाकायचं म्हणजे असं व्हिडिओ काम करून जरी टाकलं तरी काही काही लोकांना आवडत नाही तर प्लीज आवडून घ्या आणि व्हिडिओना माझ्या एक एक लाईक करा तर माई हसवती मला तिचं पप्पा पण हसवतात मला म्हणून मी हसत होते दोघं पण हसवत्यात मला तर बघा अजिबात हाताला त्रास न करता म्हणजे हाताला त्रास न घेता मी हे केलं होतं भांडी घासली होती